हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमला एकादशी, जी 12 ऑगस्टला आहे आणि अधिक मासातील ही दुसरी एकादस आहे, तर या दिवशी काही कामे आपल्याला नक्की करायची आहेत ज्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरी श्री विष्णू यांची कृपा तर होईलच, तर याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर एका वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात, पण जेव्हा अधिक महिना येतो तर तेव्हा 26 एकादशी येत असतात. अधिक मासामध्ये ज्या 2 एकादशी येतात तर त्यांना कमला एकादशी असं म्हणतात. म्हणजे या दोन्ही एकादशींना एकाच नावानं संबोधलं जातं. 29 जुलैला पहिली एकादश ही होऊन गेलेली आहे आणि आता अधिक मासातील ही दुसरी एकादशी आहे. तर ती 12 ऑगस्टला आहे आणि त्यानंतर 16 ऑगस्टला हा अधिक महिना संपणार आहे. ज्यांनी आत्तापर्यंत अधिक मासामध्ये काहीच केलं नाही, कामाच्या गडबडीमुळं किंवा इतर कारणांमुळं अधिक मासामध्ये ज्यांना काहीच करता आलं नाही, तर त्यांनी या एकादशीला जर काही गोष्टी केल्या तर भगवान श्रीहरी श्री विष्णू सोबत माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतील. आपण जर काही सेवा या एकादशीला केल्या तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते, तसेच अधिकाचे पुण्य आपल्याला मिळते. तर या कोणत्या गोष्टी आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ही इतर एकादशीपेक्षा कितीतरी पट हे अधिक आपल्याला देत असते. अधिक महिना हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळे नावं असतात, पण अधिक मासाच्या या 2 एकादशी येतात तर या दोन्ही एकादशींना एकाच नावानं ओळखलं जातं, आणि ते म्हणजे कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी. आणि या एकादशीची जी दोन्ही नावं आहेत तर ती लक्ष्मीची नावं आहेत. आणि अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व आहे, त्यांना अधिक मास हा अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच या एकादशीचं महत्त्व हे सुद्धा अधिक वाढते. तर या एकादशीला महालक्ष्मीची उपासना करा असेही सांगितले जाते. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंच्या प्रतिमेची किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची आहे. देवाला गंध लावायचा आहे, फुलं पाहायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम हे आपल्याला म्हणायचं आहे. जर तुम्हाला शांताकारम भुजंग शयनम हा श्लोक म्हणता येत असेल तर तो तुम्ही म्हणायचा आहे. 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि देवाला कमळ हे अर्पण करायचं आहे. तर कमला एकादशी ही महालक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे, त्यामुळे आपण या दिवशी काही उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. तर माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीला हळदी कुंकू वाहायचं आहे, त्याचबरोबर कमळाचं एक फूल वाहायचं आहे, त्यानंतर श्री सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण महालक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करू शकतो. या उपाय सेवा उपासना आपल्याला या दिवशी करायच्या आहे, त्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा होईल. आणि जर समजा तुम्ही या अधिक महिन्यामध्ये काहीच केलं नसेल तर या गोष्टी तुम्ही एकादशीला नक्की करा. तर त्यामध्ये पहिली आहे ते म्हणजे तुम्हाला करायचं आहे एकादशीला आपण श्री हरी विष्णू यांची पूजा करत असतो, तर त्यामुळे या अधिक मासातील जी एकादशी आहे जी पुन्हा येईल 3 वर्षानंतर, तर 3 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यामुळे आपल्याला या दिवशी श्री हरी श्री भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे, दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करावी आणि त्यानंतर विष्णूंची पूजा ही आपल्याला करायची आहे. तर आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही विष्णूंची पूजा करा, जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाची सुद्धा पूजा या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला पूजा करून झाल्यानंतर विष्णू यांची आरती म्हणायची आहे आणि त्यांना आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अगरबत्ती धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा या दिवशी विष्णूंची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला विष्णूंना शंखाने हा जलाभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखाने अवश्य करा अभिषेक. आणि तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांना किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला सुद्धा हा अभिषेक करू शकता. बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच, त्यामुळे तुम्ही बाळकृष्णांना या दिवशी अभिषेक आवर्जून करा. आणि हा अभिषेक करताना शंखामध्ये पाणी भरून त्या शंखाने तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे, त्यामुळे विष्णू भगवान हे आपल्यावरती प्रसन्न होतात.
त्यानंतर विष्णूंना तुमच्याकडे जर पिवळं वस्त्र असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला, आणि तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची फुलं असतील तर ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. विष्णूंची पूजा करताना पिवळ्या रंगाचं आसन वापरा, आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करून ही पूजा करा. त्याचप्रमाणे हा अभिषेक करताना पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, आणि हा अभिषेक सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो. पिवळा रंग हा भगवान श्रीहर्षी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचा या पूजेमध्ये जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आर्थिक, वैवाहिक, राजकीय प्रश्न हे विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे सुटतात. त्याचबरोबर मुलांची प्रगती व्हावी, घरातील कलह दूर व्हावे, तर यासाठी सुद्धा विष्णू सहस्त्रनाम हे अत्यंत प्रभावशाली असं आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता. यूट्यूबवर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम मिळेल, तर फक्त ते कानावरती जरी पडलं तरीसुद्धा त्याची फलश्रुती हे तुम्हाला मिळते. तसेच विष्णूंची 1000 नावे आहेत, म्हणजे विष्णू नामावली आपण त्याला म्हणतो, तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करायची आहे. आपल्या आयुष्यातील दुःख संकटे दूर होण्यासाठी आपल्याला विष्णूंची 1000 नावे ही दररोज आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर विष्णूंना तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे, आवर्जून अर्पण करायचं आहे. विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून न चुकता ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आता एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत किंवा तुळशीला स्पर्श देखील करत नाहीत, पण तुम्ही वरूनच तुळशीला हळदी कुंकू हे लावू शकता. तुळशीजवळ छानशी रांगोळी काढू शकता. त्याचप्रमाणे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा की एकादशीला तुळशीला पाणी मात्र अजिबात घालायचं नाही आहे. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडांमध्ये सुद्धा श्री विष्णूंचा वास असतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाला जल अर्पण करावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यामुळे शनीचा प्रभाव हा कमी होतो. तसेच आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही विष्णू समोर मंजुळवात किंवा कमळवात जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचा दिवा लावायचा आहे, किंवा मग तुम्ही 33 वातींचा दिवासुद्धा लावू शकता. म्हणजे काय करायचं आहे तर तुम्हाला 33 वाती ह्या एकत्र घ्यायच्या आहेत. म्हणजे 33 या संख्येला अधिक मासामध्ये खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने 33 वाती एकत्र करून एक तुम्ही ज्योत काढूनसुद्धा या पद्धतीने वात लावू शकता. त्यामुळे तुम्ही कमळवात किंवा मंजुळवात या वातींचा अवश्य तुम्ही या दिवशी वापर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवास हा करू शकता, किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर उपवासाचे पदार्थ न खाता तुम्ही नुसता फलाहारसुद्धा करू शकता, किंवा उपवास नाही केला तरी चालेल. आणि हा एकादशीचा उपवास तुम्ही जर शक्य असेल तर नक्की करा. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला खडी साखरेचा आणि विष्णूंना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अवश्य दाखवा, आणि उपवास सोडताना तुम्ही खोबऱ्याची करंजी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. तर हा उपवास जर तुम्ही करणार असाल तर उपवास सोडताना खोबऱ्याची करंजी ही सुद्धा तुम्हाला आवर्जून खायची आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदरच ही बनवून ठेवावी लागेल. तसेच आपल्याला या दिवशी अजून काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी एक दान करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये दान करणं याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा जलदान करा, आणि तुम्हाला जे शक्य असेल तर ते त्याचं दान तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी दीपदानसुद्धा करायचं आहे. तुम्ही जर अजून केलं नसेल तर या एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्की करा. सर्वात श्रेष्ठ अधिक महिन्यामध्ये जर कोणते दान असेल तर ते आहे दीपदान. जर तुम्ही इतर कोणत्या गोष्टी केल्या नाही तर एक दिवस तुम्ही हा दिवा जो आहे तर तो दान करा, तर याला अतिशय सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं. आता हा दिवा आपण कुठे पण दान करू शकतो. जर तुम्हाला मंदिरामध्ये दान करायचं असेल तर मंदिरामध्ये करा, किंवा नदीकाठी करायचं असेल तर नदीकाठी करा, कुठेही केला तरी चालेल. किंवा जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराजवळ किंवा तुळशीजवळ किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा हा दिवा दान करू शकता किंवा दिवा लावू शकता. तर त्यामध्ये तुम्ही समईचा वापर करा, निरांजनाचा वापर करा, किंवा मातीचा दिवासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा या ठिकाणी वापरू शकता. अगदी तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा या ठिकाणी वापरू शकता आणि दान करू शकता. तर तुम्ही या दिवशी दीपदान हे आवर्जून करायचं आहे. तर तुम्ही अजूनही दीपदान जर केलं नसेल तर नक्की करा एकादशीच्या दिवशी.
तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर मंदिरात वगैरे जात असाल किंवा गेला असाल तर तुम्ही पाहिलंच असेल की तिथे निरंजन देवासमोर खूप सारे लावलेले असतात, तर ते कोणत्याही स्वरूपामध्ये असतात, पणती स्वरूपात असतात किंवा इतर कोणत्याही धातूचे दिवे तुम्ही पाहिलेच असतील मंदिरामध्ये, तर तुम्ही या दिवशी दीपदान हे नक्की करा, कारण अधिक महिन्यामध्ये दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर या एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून दीपदान हे करायचं आहे. तर एकादशीचा दिवस हा अतिशय चांगला आहे आणि या दिवशी दीपदान तुम्ही हे नक्की करा. तुम्हाला जर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून राधाकृष्ण मंदिरात जायचं आहे आणि तिथे राधाकृष्णाचे दर्शन घेऊन त्यांना पिवळ्या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होतात. तसेच एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना विड्याचं पान हे अर्पण करावे आणि त्या पानावरती तुम्हाला चंदनाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र लिहायचा आहे आणि हे पान सुद्धा अर्पण करायचं आहे. एकादशीच्या दिवशी पिवळं चंदन किंवा केशर यामध्ये गुलाबजल मिसळून आपल्या कपाळावरती टिळा लावायचा आहे आणि विष्णूंची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. ज्यांना संतान सुख नाही तर त्यांनी कमला एकादशीचे व्रत हे अवश्य करा. तर हे व्रत केल्यामुळे भगवान श्रीहर्षी विष्णू यांचा आशीर्वादाने तुम्हाला संतान प्राप्ती होईल असे सुद्धा मानले जाते. कमला एकादशीचे व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या कामातील कीर्ती वाढते, त्यांचं कामाचं कौतुक होतं आणि ती व्यक्ती त्या कुळाचा मान वाढवून त्या व्यक्तीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने नष्ट होतात आणि त्यांना वैकुंठामध्ये स्थान मिळते, तर असं सुद्धा मानलं जातं. तर या दिवशी श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन धूप दीप नैवेद्य फुलं केशर हे अर्पण करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करावी, त्यांना नमस्कार करावा. तर या दिवशी देवाला तुम्ही नारळ किंवा एखादा फळ किंवा सीताफळ आणि सुपारी ही सुद्धा अर्पण करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रात्रभर तुम्ही भगवान श्री हरिषी विष्णू यांचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि अधिक महिन्याचे दिवस आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर अधिक महिना हा आता संपणार आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्यातील एक कमला एकादशी होऊन गेलेली आहे आणि आता दुसरी एकादशी ही 12 ऑगस्टला आहे, त्यामुळे या दिवशी आवर्जून वेळात वेळ काढून ही कामं तुम्ही नक्की करा. तसेच भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण या दिवशी करा, कारण हा जर दिवस गेला तर पुन्हा मात्र तुम्हाला कमला एकादशीसाठी पुढच्या महिन्यांची किंवा पुढच्या अधिक महिन्याची जो 3 वर्षांनी येतो तर त्यासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे ही जी एकादशी आहे तर या दिवशी तुम्ही या गोष्टी नक्की करा, आवर्जून करा. तर आजची झालेली सेवा जी आहे तर ती मी श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.